माहूर तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी व गरीब रुग्णांची आरोग्य तपासणी व गरजेनुसार उपाययोजना करण्यासाठी माहूर ग्रामीण रुग्णालयाने मोफत वैद्यकीय व दंत महारोग्य शिबिर आयोजित केले. त्या तालुक्यासह परिसरातील रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या वैद्यकीय व दंत महारोग्य शिबिरात एकूण 2143 व्यक्तींनी आपल्या नावाची नोंद केली तर 153 व्यक्तींना पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. 22 रुग्णांवर मेजर स्वरूपाची तर 42 रुग्णांवर मायनर स्वरूपाची शस्त्रक्रिया करण्यात आली. 73 व्यक्तींवर दंतचिकित्सा, 171 व्यक्तींची सोनोग्राफी, 156 व्यक्तींचा ECG व 52 जणांचा एक्सरे काढण्यात आला. 100 व्यक्तींची प्रयोगशाळा तपासणी आणि 9 महिलांची गर्भाशय मुख तपासणी करण्यात आली. नेत्रशल्यचिकित्सक डॉक्टर RB पवार यांनी 226 व्यक्तींची नेत्र तपासणी केली. त्यातील 7 जणांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी येत्या सोमवारला नांदेडला पाठवण्यात येणार आहे. या शिबिरात अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील, ओव्हेरियन सिस्ट, फायब्रो ॲडनमा, टंगटाय इतर बऱ्याचशा आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरणकुमार वाघमारे यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय माहूर. आमच्या येथे ग्रामीण व आदिवासी भागातील भव्य व मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिर दिनांक 22 नोव्हेंबर 2022 पासून चालू झालेला आहे. या शिबिराअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व स्किलमिक्स सेवेअंतर्गत आम्ही सर्व विशेष तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत तपासणी करून जसे की शिबिरामध्ये हायड्रोसिल, हर्निया, अपेंडिक्स, सर्व गाठीची शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा औषधोपचार रुग्णांना मोफतपणे उपचार करतो. त्यामध्ये उद्घाटनापासून 22 नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत बाह्यरुग्ण तपासणी 2143 झालेली आहे. आंतररुग्ण तपासणी 153 झालेली आहे. त्यामध्ये आपण मेजर ऑपरेशन 22 झालेले आहे. मायनर ऑपरेशन जे छोट्या गाठी असतात ते 43 झालेले आहे. आणि दंत चिकित्सामध्ये जे डेंटल प्रोसिजर आहे तशा 73 झालेले आहे. SDS ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 38 तज्ज्ञांनी व माहूर ग्रामीण रुग्णालयाच्या सर्वच डॉक्टर व त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली अशी माहिती डॉक्टर अभिजित आंबेकर यांनी दिली. 29 व 30 नोव्हेंबर रोजी गोकुंद येथील उपजिल्हा रुग्णालयात हृदयविकारावरील टुडेको शिबिराचे आयोजन केले आहे. गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले यांनी केले आहे. संजय घोगरेसह अनवर खिकची, विदर्भ न्यूज, माहूर.